आणि सुनीताताई भोसले हे दोन दोघे लोक जे आहेत आपला संपूर्ण संसार आपलं कुटुंब बाजूला करून या तुमच्या आमच्या सर्वांच्या पारधी समाजाच्या आदिवासीच्या सेवेसाठी आते या व्यासपीठावरून तुमचे सर्व घराणे ऐकून विलासराव रुपोते यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या पाठीशी खंबीर येण्यासाठी या ठिकाणी आलेले. म्हणून मी तुमचं विशेष दोन्ही जणांचं मी विशेष कौतुक करेन की खरंच तुम्ही खूप म्हणजे समाजासाठी इतकं आपलं कुटुंब घराच्या वेशीवरती टांगून कोणी येणार नाही पण तुम्ही आहात, तुम्ही हे करतात आणि म्हणून या समाजाने अनेक ठिकाणी आज आपलेच लोक असतात विखुरले जातात. आज तुम्ही एवढे लोक आहात पण याच्यात जर तुमचं मतांतर झालं तुम्ही विखुरले तर निवडणुकीत तुमचा प्रतिनिधी कधीच निवडून येणार नाही. तुम्हाला शासन करती जमात जर व्हायचं असेल तर तुम्ही हेच सुटीने राहिलं पाहिजे. सुनीताताईच्या मागे आणि पंडित भोसले साहेबांच्या मागे तुम्ही हेच सुटीने राहाल तर तुमची ताकद झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची ताकद झाली तर तुमचा संघर्ष होईल आणि संघर्षातून एक नवीन क्रांती होईल. क्रांती होईल आणि ती क्रांती तुमचं संरक्षण करेल. ती क्रांती तुमचं संरक्षण करेल आणि म्हणून तुम्ही एकजुटीने एक दिलानी सर्वजण एकत्रितपणे राहा. निश्चितच सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला कसं झुकवायचं हे आमच्या विलासभाऊ रुपोतेंना माहिती आहे. नाहीतर आपल्या याच दलित ओबीसी पीडित जनतेच्या मध्ये मनुवादी वृत्तीचे लोक घुसले जातात. घुसले गेल्यानंतर ते तुमची शक्ल करतात, तुम्ही पाच वेगळे, तुम्ही पाच वेगळे, तुम्ही पाच वेगळे आणि ते मात्र तुमची सगळी मजा लुटत असतात. म्हणून ह्या लोकांना देखील तुम्ही ओळखलं पाहिजे, ह्या लोकांना देखील तुम्ही ओळखलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करून या देशाला संविधान दिलं, त्या संविधानमध्ये तुम्हाला सर्वांना हवे ते हक्क दिलेत परंतु हे सरकार तुम्हाला त्या हक्कापासून दूर आणि वंचित ठेवण्याचं काम करते. म्हणून या सरकारला धडा शिकवण्यासाठी तुम्हाला या सगळ्या मनुवादी वृत्तीच्या पण लोकांना दूर ठेवावं लागेल आणि विलासराव विलासभाऊ रुपोतेंच्या नेतृत्वाखाली संघर्षासाठी तयार राहावं लागेल. खूप झालं आता अन्याय अत्याचार. कुठपर्यंत आम्ही फुटपाथला राहायचं, कुठपर्यंत आम्ही दऱ्याखोऱ्यात फिरायचं? आम्हाला हक्काचं घर मिळालं पाहिजे. सगळ्यांना तुम्ही देता, हक्काचं घर मिळालं पाहिजे. रेशन कार्ड तुम्ही देता, आम्हाला देत नाही. आधार कार्ड सर्वांना देता, आम्हाला देत नाही. अनेक प्रश्न आहेत, सर्वांना मिळतं, आम्हाला का मिळत नाही? आणि जे मिळत नाही ते खेचून घेतल्याशिवाय राहायचं नाही आणि ते घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांची ताकद एक झाली पाहिजे. आज जरी या ठिकाणी असतील एक दिलाचे 50 असतील पण 50 तुम्ही हे मावळे 500 लोकांना तयार करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे हे इथे बसल्यावरून आम्हाला दिसतंय. कारण तुमचे खऱ्या अर्थाने जे कॅप्टन आहेत, जे सेनापती आहेत पंडित भोसले आणि सुनीताताई भोसले हे शूर आहेत. ज्याप्रमाणे बिरसा मुंडा यांनी